मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांसह सर्वच समाजातील कार्यकर्त्यांनी आमचा पक्ष, आमचे नेते माजी आमदार राजन पाटील आहेत असा निर्धार केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मोहोळ नागरी पतसंस्था कॉन्फरन्स हॉलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा ज्येष्ठ नेते शहाजान शेख यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार राजन पाटील, सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. या मेळाव्यात मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांसह सर्वच समाजातील कार्यकर्त्यांनी आमचा पक्ष, आमचे नेते माजी आमदार राजन पाटील आहेत, आम्हाला कोणताही पक्ष माहीत नाही, ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असतो, निर्णय मालकांचा, निर्धार आमचा, शब्दाला पक्का असणारा परिवार आहे, असं सर्वांनी स्पष्ट केलं. या प्रसंगी गाव पातळीवरील होम टू होम प्रचारार्थ जबाबदाऱ्या देण्यात आल्या. या प्रसंगी मोहोळ शहरासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्या आदेशावर कुणालाही मतदान करायला तयार नाही. तसं तुमचा आदेश आम्हाला पाहिजे. आम्ही कमला मतदान करायला तयार आहे, सगळ्यांना मतदान करायला तयार आहे. पक्षच तुम्ही आम्ही आणि ह्या ठिकाणी काम करत असताना सगळ्यांनी आमदार कशा पद्धतीनं आपण लेवलला मोहोळ शहरामध्ये आदरणीय सातपुते साहेबांना बराबरीनं मतदान देण्याचा प्रयत्न सर्व युवक हे सर्व मित्र करतील अशा अपेक्षा व्यक्त करतो. ओळख करून सुद्धा घ्यायची गरज नाही. आपल्याला आपल्यासाठी आपला नेता खंबीर आहे म्हणून माझी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे की राजन मार्कांनी जो आपल्याला आदेश दिलेला आहे, त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे, त्यांच्या निर्णयासाठी आपल्याला त्यांची मान उंचावण्यासाठी आपल्याला यावेळेस भाजपला मतदान करायचं आहे. कमलाच्या चिन्हावरती शिक्का म्हणून आपल्याला राजन मार्कालाच निवडून द्यायचा आहे. शिष्य कसा असावा, हनुमंतासारखा असावा, अर्जुनासारखा नसावा. श्रीकृष्णाचा भक्त हा अर्जुन होता, पण देवासारखं जे होता असं का, तसं का, ही का, ती का, म्हणजे सारखं आडवं लावायचं. पण हनुमंत तसा नव्हता. जो रामानं जो आदेश दिल, जी हा जी ओ जी जी मालक जी साहेब एवढंच करायचं. पण आम्हाला जीच मारायचं काय. आपला मालक जो आदेश देईल तोच आमचा पक्ष काय करायचा. राजकारणामध्ये मालक तुम्ही सांगितला शब्द आम्ही सुद्धा 5 वर्ष बाहेर असमुद्धा पाळत होतोच. आता तर आम्ही सोबत आहे, त्यामुळे कुठलाच शब्दाला अजिबात धक्का लागणार नाही. कारण आपला शब्द त्या दिवशी अगदी पालकमंत्री महोदयांनी सांगितलं सोलापुरामध्ये की मालकांचा जो शब्द आहे तो शब्द प्रमाण असतो आणि याची दखल फक्त जिल्ह्यात नाही तर राज्यातल्या सुद्धा राजकीय नेत्यांनी घ्यायला पाहिजे. असं तत्वाला जाणणारा एकमेव नेता राजन मालक आहेत असं पालकमंत्र्यांनी सोलापूरच्या त्या कार्यक्रमात सांगितलं. त्यामुळे मालक तुमचा हा शब्द प्रमाण ठेवून तालुक्यामध्ये सुद्धा तुमची मान उंच राहील, मान अशा पद्धतीने आम्ही काम करू अशा प्रकारचं वचन देतो.